काहीच नाही करत, काहीच नाही करत. थांब तू, आज पुरा बजेटच बसतो तुम्ही. तू या काय आमच्या मोठा भाऊ म्हणल्या का मला मारता येतो का यात कुठे करता हराम करायला मोठा भाऊ बसून टोकलो पहिलं करू तुम्ही. थांब रे, थांब ना कुकडे पोहून राहिला, थांब ना तू. काय करू रे, आता मरतर तू. अरे थांब रे, कुकडे पोहून राहिला, थांब रे. काय खरं नाही तू आम्हाला लागलं तू. थांब ना तू, थांब ना कुकडा, थांब तू बोलतो. ए वाचला तू, थांब रे तू, थांब थांब. ते खतरनाक अरबा देवल्या तू. थांब रे, हरम कर, थांब रे. आला गडा पोहे पोहे टाकी जिथं मी ठेवतो आपल्याला पोहलो. देवला लाटात गेला ना वारत पण देतो म्हणे बा. अनवरा बायको आली वापस, काय झालं रे? लाईट गेली वाटते. अरे का कोणी फालतूच फावडण मावळ घेऊन चालला तिकडे. ह्या लाईट गेल्यावर काळी जातो तिकडे. हेच तर वापस आले. देवला रात असता गेला तू आरा, चाललाय वापस घरी. काय बापा, राजा बोले दाडी हॅले बापा. का हा पाचही फोटो बाबा तुपात आहे, तुला काय टेन्शन आहे गळ्या? हा दिलं शिंद बापा नेलं आणि चालला घरी. आता हरी माहिले का माझी कर माझी कथा मोली माहित आहे गळ्या. काय सांगू तुले, मा उभं पीक पाहिजे. आता काय खरं नाही माय, बेकार व्हायला माय हाल. काय झालं रे बापा? हा काय झालं? काय सांगतो हरी, माफी पाहिजे. आता काही खरं नाही माय, पाणी घेतलं आमच्या गळ्यानं जबरदस्त करून आला बागडी. हा तो म्हणते मी ना फेरलं, मले मले पाणी देऊ दे म्हणते. तू ये, तू काही आम्हाला काही घेऊन देत नाही म्हणते. भाऊ काही खरं नाही ना आमचं, व्याजानं पैसे आणले बा आम्ही वावर फेरलं. आणि आता तो शिवलाल भाऊ म्हणते की आता तुम्ही पाणी देऊ नका म्हणते. पाणी मी देतो म्हणते, मी ना ती फेरला, तुम्हीच फेरता का म्हणते. असं म्हणून राहिला बापा. आता काय करा, संकट झालं आमच्यावर. आले का देवला तू त्या शिवल्याला घेऊन राहिला? पाय उकडला की पाहून जाते तो पादरात. आले का साऱ्या दुनियाचा आणि तू त्याला घेऊन राहिला बा. काल ना घरातलं खोट रे, खोट घेऊन मागा लागणार त्याच्या पादोल सहायला लागला. वेळा आपले जण भांडणं होत नाहीत ना, आपला फायदा उचलतात लोक, त्यामुळे तो फायदा उचलतात ना. आपण पहिलेच भेटतो ना बापा, तो काय खरा आहे का कुठे मारेल त्याचा अंदाजच नाही. पडलं बापा भाऊ गरीब आणि तो माणूस घेते आमचा फायदा. निरा आम्हाला निरा असं चकते की बस निरा काहीच नाही बोलते बस. आमचे जण भांडणं होत नाहीत म्हणून मग काय बापा, तो माणूस निरा जरा सगळे ऐकत नाही आमचं. आम्ही म्हटलं ना बापा त्याले की तुम्ही कसं आमचं दोन एक दिवसाचं पाणी राहिलं तेवढं देऊ द्या बापा आम्हाला. मग तुमचं ती आल द्या किती पाणी देतात. पण माणूस ऐकायला तयार नाही बापा, ऐकायला तयार नाही. आता हिरी तुमच्या वारात आहे, लाई नाही तुमच्या वारात आहे. त्याच्या वारात काय बी अटून पाईपलाईन नेला ज्यां तिकडे. तुमच्या वारात असल्या साऱ्या गोष्टी तू भिवून राहिले. त्याला दब्याचा काम नाही, त्याला जर भेसात गेलो तू असं दाबून पाहिजे तुम्हाला. त्याला खेट्ट मार बाई तू, हा चपला मार सायला चांगल्या. सर आयत्या रोयत्या देता का तुम्ही? हा टोले सारे तुम्ही घेता, डीपी जाईल की पैसे तुम्ही देता, हा मोटर जाईल की भरून तुम्ही आणता, हा पाईप फुटला की तुम्ही टाकता. हा तो काय करते, आयतं बटन दाबेल येते बा तो फक्त घेणं देणं. हा तुम्ही काय हिसके घेता सायाले, काही देऊ नका पाणी फानी जोडा द्यायला चांगला. गळा आपली नीती नाही ते आपल्याला कसं त्या गोष्टीचं मत नाही बापा. काय करतो सांगतो, हा तो गडी उभाच होते बाबा भांडणाले. काय करतो त्याची बायको तुला माहिती आहे किती खमचा आला. हा आपण असं तसं म्हटलं काही कपडेच फाडते. हा म्हणते ती यार केसच करीन म्हणते. काय करतो सांगतो आता, हा ज्याला जातो बाबा तिच्यासाठी. त्याला जमत नाही जमत नाही म्हणतो. आता पुढे काय करतो, घरी चालला का मुकडे आणतो, फिक जातं का वाया जाऊ देतं काय? हा पैसे कुठून देशील फेडशील रे बा लोकांचे. हे टोले घेतल्यात गेले मग पाण्याचा रे की नाही. नाही गडा बुड्याला चाललो बाबा लिहायले. बुड्याला सांगतो म्हणून बा असं असं आहे बा, तो शिवला असं असं करून राहिला मा बरोबर. हा तर बुडा काय म्हणते काय नाही पाहतो बा. हा तोच एक पर्याय आहे माझा, नाही तर मग काय खरं नाही माय. मी तर लंबा लचक होतोच, रोगडचा डबाच घ्यायला लागतो मला. आता काही खरं नाही माय, काही परिस्थिती बिकट व्हायला मार. आता भाऊ अजून दोन लोकांच्या कानावर घालतो बाबा. काय म्हणतात लोक आता तसे पाहू बा. मग आता कोणता न्याय करतात लोक. आता आमचं तर काही खरंच नाही, आमच्या भांडणंच होत नाहीत ना बापा. आणि माणसं कसे भांडणारे असतात काय सांगा. तिथे ते गोळे खुसूनच येतात बापा आमच्या अंगा. पण आमच्या त्यांना काहीच होत नाही ना, फायदा घेतात लोक आमचा. कोणी न्याय नसते करत, आपलं आपल्याला दांडकूळ गाळायला लागते, सरकं करायला लागते. तुम्ही भेसान तेवढे तुमच्या अंगावर येतील लोक, तुम्ही भिवू नका बा. आता बुढे बोलायला बुढ्याच काय करणार यावया. हा शिवल्याचा काय होते त्या बुढे येणार या. हा पाय बा तुझ्या मतान पाय बा, तुला काय करणार आहे. हरी येतो बा मी, काय बोलायला पुरत नाही बा. तिकडे मा वाया चाललो, मा बुढ्याला आणतो बा बोलो. हो ये बाय देवला. अरे का गरीब माणसासोबत हिसकी घेऊन राहिला शिवल्या तू. माझ्या आग्र्यासोबत ठीक आहे म्हणा. हा एका खोळ्यात जर भेजाने बाहेर पडलास मग म्हणून म्हणा तू. हा गरीब लोकांना जिणं मुश्किल आहे भाऊ, काही खरं नाही. हे जग बेकार आहे, दानकुळाचं जग आहे. हा चल बाबा, मुली सांगा लागेल, दोन चार झाले जमा करायला लागतील, याचं काय तर निपटा लागेल. झालं की ट्रेनिंग तू येते का बकरे ट्रेनिंग घ्यायला असं तू. हा झालं की नाही बुरुदे बाबा ट्रेनिंग झालं. आता बाजारला जाणार बा बकऱ्या खरेदी करणार. तू धंदा बकरी मला नाही वाटत बा पुरते म्हणून तुला. एखादा रोग आला कटोकट मरतात बा ते पुरते का ते काहीच काही लेवा करत राहते तू.
करा मग त्यासाठी ट्रेनिंग घेतलं बाबा 15 दिवस हिचकी घेतली मी लसीकरण कसं करा त्याचं संगोपन कसं करा खाद्य काय द्या चारा कोणता द्या कोणत्या मोसम मध्ये काय द्या लागते कसं वागा लागते याच्यासाठी ट्रेनिंग घेतलं मी कायसाठी केली एवढी हिसके तर बकड्यासाठीच काय ट्रेनिंग घ्या लागते काय आपण नुकसानी धंदा जाते ना आपला नफ्यात काऊन नाही बकरीचा धंदा आपण त्याचं नॉलेज घेते ज्ञान नाही नसते ना आपल्याला देवला कुकडे चालला देवला तुझा पंजाब गेलता ना घरी चालला तुझं काय सांगू राजा तुकाराम भाऊ मी तुमच्या जोडून गेलो बा म्हटलं आता पाणी देऊ वावरात गेलो गड्यान माझू त्याच्या वावरात जोडायला बा मा भाऊ तो रिकामे काम करून राहिला बा पाणी देऊ देत म्हणते बा मला पाणी देऊ दे म्हणते पहिले तू काही घेऊन देत नाही म्हणते मला शिवल्या का शिवल्या हो ना देवीदास भाऊ शिवल्यास ना मला कोणता दुसरा भाऊ आहे बापा तोच ना हा त्याची बायको पोऱ्या सारे गेलात बा वाऱ्यात मारतात म्हणतात तुले मोटर जर तुला सुरू गेली तर आम्हाला पाणी देऊ दे म्हणतात आमचा ती पेरेला म्हणतात ती आले पहिले पाणी तू उभं व्हायला चालते म्हणतात सांगा आता देवीदास भाऊ मी आजा ना पैसे काढून वावर पेरेला येईल जरा समजून नाही राहिलं राजा ये जा सडेल ती येतो निघे ना फिंगे देवीदास बा गरीब माणसा कोणी नाग्या दाखते रे बा देवलाल गरीब आहे त्याला दाबून पाहून राहिले ते सांगा आता तिघे कमसाल झाले ते भानगोळे भानगोळे झाले हात कुठे गेले मग काढणार रूम न दोन चार ठोके मारले चांगले मजबूत की बरोबर लाईन वर येतो वावरात पाय नाही ठेव धुरी अरवी हा इर तुया आवारात सारं तुया आवारात मोटर टाटर तुया आवारात आणि तू काल त्याला भिवून राहिला बे झोडणं चांगला मजबूत आता मला सांग मी आणतो त्याला मजबूत हो तेच तर जमत नाही बापा आम्हाले भांडणं आले असते आम्ही काल आम्ही वापस आलो असतो तरीच त्याच्यासोबत भांडलो असतो ना बापा पण आम्ही आलो बापा चार लोकांच्या आता कानावर टाकतो काय म्हणतात काय माहित बापा आता लोक बी अंगारच धावून येतात बघ बी आम्ही काहीच नाही बोलत ना अंगारच धावून येतात जर तुमचं काय आहे ते आता आम्ही पाणी देतो आमच्या ती आले तुम्ही लोक द्यायला म्हणतात पाणी सांगा भाऊ आता हे शोभते का द्यायचं असं बोलणं तुम्ही दोघे जण भेटा दपता म्हणून ते तुमचा फायदा घेतात आता आमच्या सारख्या नांदी गाऊन लाग मा सारख्या नांदी लागेल पाहिजे रूम न काढून जर नाही सरकार केला तर मग म्हणतो तुम्ही तुम्ही भिवू नका एवढे लटरपूस न करा बरं हे जग काही लटरपुसीच नाही आहे आणि आता जाऊन तुम्ही चार लोक नेऊन काय फायदा आहे तुम्ही काही नाही केलं बोलले नाही चार लोक काय करणार कडलो घेतील तुमचं मोळ्याले आपलं आपल्याला मोळा लागते द्या दनकी लढा देवला जे देवीदास म्हणून राहिला की ते बरोबर आहे तू आहे की नाही चार लोक आपण द्या नको पडू ठोके दे चांगले त्याला दाबून हा सोडणं काय चांगला ते का किरकिरीच करते तू मागे लागतेस ना तू हा काय मागे पुढे पण राहिला त्याला झोळ्याले काय सांगू पप्पा तेच तर होत नाही माझ्यानं माझ्या हात पाय लटलट कापतात कुणी माझ्यासोबत जोर यायला बोललं की काय करू माझे उभेते म्हणाले म्हणून तर वर आहे नाही तर काय मारला नसतं बाबा माझ्यांनी मारलं जात ना साले गरीब फायदा होत जात लोक हा आमच्या सारख्या खंताळा येणं आणि लागत नाही कोणी मासारख्या आणि लागायला पाहिजे ना या गरीबाचा काय रोगत येतो म्हणा शिवल्याले ह जरी घरातला असेल तरी बी मासारख्याचं पेन मग सांगतो तुला कसा हिच काय देवीदास भाऊ हे तुम्ही हा पाहतो मामा उड्याला आणतो बोलून मी काय म्हणते काय माहित मा बुडा आता बापा काय म्हणते तो बुडा देवीदास गरीबाचा न्यायच नाही बा हा गरीब आहे तर निकोच बायाच्या उरार चढतात लोक कोणी याच्या धुरे कोरीन काही याच्या धुऱ्या झाडच तोडीन हा काही करत असलेले काय याच्या अंगार जाऊन जातात लोक कसं होईन देवळालचं विचारायचं भिवून चालत नाही ना मनगटाठी जोर पाहिजे जरा असं हा म्हणते माया भांडणाले कोणी आले हात पायच लटलट कापतात सांगा आता आपण काय करा आता हा गरीब आहे याचा फायदा होत जातात लोक तेच तो गोम फसला नाही याची हा पडला साधा तो शिवल्या पडला खमसा आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बरं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब देव राजा म्हणलं शिवल्या दिसला भाऊ आरा दादांनी हा काय राजा देवलाल भाऊच्या मागे आणत काही घोर हा तो शिवल्या देवलालले बघायतच नाही कुरते त्याच्या डोळ्यात येऊन राहिला ते हा त्याचं बघायच झालेलं आहे देवलालचं रातभर दिवस हिसके घेऊन राहिला पडतो हो रात्री येते वावरात माघरची बॅटरी नेलते त्यानं एकटा दुकटा पाणी देते रे तो पण हा खमसायला खाणी जा हा आला सकाळी काही ना काय घोर नक्की करते तो शिवल्या राजा देवलाल भाऊच्या लोक आवर्त दिलं नाही आहे ना हा आता इकून तिकून वावर ताब्यात भेटलं त्या माणसाला खाऊ बी देत नाही ते पाहता काय ना काही कान करायला गेलास की नाही आटलो बोटं घालले त्या देवलालचं बघायत ना हो म्हणून शिवल्यानं ती पेरला काही गरज नव्हती येईल ती पेरायची फालतू अगाऊ बनाय ना एकामेकाचा काठ खाणं दुसरं काय आता त्याला असं वाटलं देवलाल जर पीक चांगलं झालं तर देवलाल आपल्या पुढे जाईल मग आपण बी काही ना काही याचं हेकोळो करायसाठी ती पेरा म्हणजे याचंही नाही माही नाही म्हणजे घाल कुत्र्याला असं परिस्थिती व्हायला ते भाऊ अरे बाबा काय म्हणतो बापा तिकडे देवलाल तर शिवलाल तर वाजलं ना बापा हा देवलाल गेला घरी लढत बमलत काय तर म्हणतात काय त्यांचं भांडण झालं म्हणतात बा हा शिवल्यानं मारलं म्हणतात बा रामदेव आता आपण तीच गोष्ट करून राहिलो तुम्ही पा हा किती बोगस आहेत हा शिवल्या नाही व्हायचा तेच झालं मग त्याचे नव्हते जिथे पित्र
हा शिवल्या देवलाल बघायच नाही करू देणार. देवलाल काल गेला मग घरी. देवलाल गेला त्याच्या बुड्यावर बोलायले. हा चार पाच लोक आणतो म्हणे गाडले सरपंच पोलीस पाटील आणतो म्हणते त्याला दाखवतो म्हणते हा असा करून राहिला काय करू म्हणते माझ्या मांडण होत नाही म्हणते. चल बा काय झालं काय नाही पाहू काय असलं तर मूळ उभा त्याच झपकी देऊ गा शिवल्याल सांगा तुम्ही घेऊ का देवलाल कडून भाग. हा दोन चार सपाट्या मारतो गेली. सध्या नको मारू आपल्याला पोझिशन माहित नाही ना काय काय नाही तर तुले थोडस चाल मग सांग तुम्ही काय करायचा काय नाही तर मग लवकर पाहू ना काय आता ते झटकनी मोडा लागेल ना ते पचा नाम देऊ चाला चाला लवकर चाला पाहू बरं काय आहे ते. मूर्तीराम त्या घंट्याच्या काही संबंधाचा काही मेळ येते की नाही की त्याला एखादी पोरगी गिरगी पुरी का रस्त्यावर पडेलात का पुरीचे मा बाप माझ्या चंद्रावर बसेला याच्या वावर नाही घरदार बांधेल नाही कसं काय करतो मेळ आणतो सांग ना तू मला आणि इकून तिकून मेळ आणा तर हे पोरग चादळल्या वाणाचा नाही म्हणते. जाऊ दे त्या घंट्या फंट्यात आपल्याला काही घेणं देणं नाही पण हे मानाचा जुगाडला हवा तो माया कान करून राहणार ना बा रोज तुले सांगितलं गड्या दुसरं काय नाही तो घर तो बांध तू घर बांधायला तयार नाही बाबा ती झोपडी आहे काय सांगायचं काय दाखवशी त्याचं लग्न झालं त्या आता तर कुठी झपीन तो आणि तू कुठे झपशीन म्हणजे काय म्हणजे लोकांनी दिशा जा संजोपत तर पाहिजे काय नाही बापा मी घरी नाही राहत ना बापा त्याचं लग्न झालं की रे गुंपीन मी वावरात मी खाले घरी राहायला बसलो. वा बाबा कोणतर बा देवला काय होतं बाबा त्या शिवला सांगायला मग पाण्याची भीती राहिला तो त्याच्या वावरात मोटर लावली राजा मा बघत वाहून राहिलं निकडे मा कांदा गहू चारवू येऊन राहिलं निकडे पाणी आलेला राजा खणखर कसं करू मी सांगा ना हराम घरा तू जळून कोण राहिला तून का बांगड्या घातल्या काय त्याच्या हवबळ्यात मारताना तू मोठा आहेस ना बस तुझ्या वावरात हिर आहे मी तुला दिला हिरीचा हिस्सा त्याचा हिस्सा आहे का हिरीत तू काय तोंड पाहून राहिला आला माझा टेंबल दडीचा बापाचे तिघ जण होते ना आणि रांगारच येत ना ते उसकते रूप घुसणे तो बी कमी नाही करे बोलायला एवढा बोलला आम्हाला काहीच माहिती की खूपच आमच्या त्यांना भांडण होत नाही म्हणून जोडालो बाबा तुम्ही सांगा तेले काय आहे तर आणि ते करा बाबा बरोबर ते काही आमच्या मधलं ऐकून नाही राहिले तुमच्या मधलं तरी ऐकतील. अजिबात दोघे लढ्याचं नाही गडे हो आम्ही डंगरेपूरला आमच्या मनगटात अजून माय दोन चार ठेवून द्यायच्या तुम्ही एवढे मोठ्या टेम्पलून राहिले अटीचा जान जान जिलेबी खा काय घरी दोन तो मारीन दोन आपण मारू झिरो यायची ना पण नाही आले अटी सर लहान लेकर आणि टेंबलत मामाजी तुम्हाला माहित आहे ना बापा आमच्या भांडण होत नाही भांडण कधी केलं का आम्ही ना आयुष्यात सांगा ना तुम्ही केलं का आदलो कधी आता कसं येईन आम्हाला भांडण म्हणून चाललो आलो बापा आम्ही तुमच्याजवळ सांगायले तुम्ही असं बोलून राहिले उलटे आम्हाला मी तुम्हाला जन्माला पुरणार आहो ना मेलो की बी येतात अटीसा मामाजी असं झालं तसं झालं या बा तुम्ही वरून खाली काय कळ्या तू कसा एवढा लोटर पुसरे तू मी पुरलो लेका डंगरा असल्या मी नाही भेटत्या शिवले तू लेका भलतास आज बा पालू कोश चल गळ्या एवढं भिल्याने चालत ना बा रे लोक उरार चढतात ना मी काही तुझ्या जन्माला पुरणार नाही जसा भांडायला आहे की नाही थोडासा कसा का होत जाईन जरासा फुटमुड वागत जाईन सोबत जरासा धमकी बमकी देत जा मारत नव्हत अजून कोणाले पण जरासा टाळलं पाहिजे माझा हातपाय उपटता तुले गाणे काही झालं किंवा पैसे येतं बाबा माझं बाबाचं असं झालं बाबा तसं झालं आता बाबाकडे लवकर पुरणार आहे तुले बाबा भांडणं म्हटलं की माझ्या हातपाय थरथर कापतात ना माझ्या भांडणच होत नाही तो शिवल्या त्याची बायको उभी सांगा येऊन राहिली ना खोटं त्याच्या मारायला आले ते मला मग काय करतो बाबा पोहून आलो मी वावरात म्हटलं बाबा पहिलं बाबाला सांगू नको भिवरी त्या शिवल्याला तू जरासा कट्टर बोलणं बाबा रे काय भिवून राहिला तू त्या शिवल्याले पाणी फाणी काल देऊन राहिला त्याला तू घेणार दे ना मोटर सुरू करून नाही तू द्यायला पाहिजे तुम्ही द्यायला काही गरज नाही ना बरं गळा मोतीराम काय तर पाहू बरं देऊ त्या शिवल्याला दोन चार जांभळात ठेव त्याला कसं थंडा गेल्याशिवाय जमतच नाही नाही ना देवलालेच लय त्रास दिन तो पुढे असं आजच काय ते सरकं करून टाकतो याचं काय आहे तो मेळा नाही याचा आपण आहे तर सांभाळशीन गळ्या रघु पण मग पुढे काय याचे हाल होतीन ना मग या देवलालचे सांग ना तू आपण मेलो गेलो तर सांग ना तू मग कसं करशील ह्या देवलाला समजायला पाहिजे दोन गोष्टी बरं बरं हे हिरीचं आहे तर मोडून टाकू पाण्याचं चार चौघं येऊन पण मग हे धुरे धारे आहात झाडं आहात सांगा आता हा कोणाला काही म्हणणारच नाही तर लोक एक एक ती पण वावरात येते सांग हा जर लसा लटर पुसराईन तर लोक का सुधे राहिलात का आता राजा बाबा पापा ते काय तर शिवल्या अंगार सरका बंद राहिला माया चाल चाल बाबा पाहतो तो शिवल्या काय म्हणते तर जन्मालेच पुरेल आहे मला हे
उठलं सुटलं की देवल्या, उठलं सुटलं की शिवल्या. साहेब मला वागू नका, फक्त तुम्ही दोन टाइमचा खायला नका देत जो मले. आणि तुमच्या भांडणं झाली की मला बोलात जा तुम्ही मोळ्याले. एक नाही होंगत पोऱ्या मले रघु. बिमार आहे की बुटी बिमार आहे, त्याच्या घरात अनाज आहे की काही. आता यानं गहू बिरेला दोन पोते गहू आणून टाकणार नाही माझारी. पण याचं भांडण मोळेल पहिले बोलायला येईन मले. आता त्या गोष्टी कार्य काढून राहिला, जे पुढे आलं ते करणं, आता चालणं ते मोडू नका आहे. तर अरे बाबा, देवल्याला आणली गर गातली लेंडार बोलून. आता काय करतात हे, काय उपटतात माय. माय बघायच राहू देऊन या देवल्याला फान देऊ का मग. पा लागीन मला आता काय, याचा बजेट बसाच लागीन. काय कसे काय तुम्ही वावरात, काय होतं तुमचा मेळ. बाबा पा बाबा कसा बोलते हा. तर देवलाले पाणी कोणी देऊ देऊन राहिला तू. खाऊ नको गुना करून राहिला, त्याला पहिले पाणी देऊ दे आणि मग पेर. ती पेर नाही का गाजर पेर ना तुले. अरे पण तो बागायत तोच करून राहिला ना, मी गेलो का आज लोक तोंड पाहायला इरीचं. मग मी आता ती पेरला तर मला ती यायला पाणी लागेन की नाही. माया मी वाया जाऊ देऊ काय. बाबा मी काय म्हटलं माझं काय शिवलाले. म्हटलं गळा माया एका दिवसात पाणी द्यायचं राहिलं तेवढं देऊ दे म्हटलं. आणि मग तू या तिया लाव बा. मग दोन सांगून चार दिवसही तुनं ती यायला पाणी दिलं तर मी काय म्हणत नाही म्हटलं ना. सांगा बाई आली एवढी सोबरी ने बा मारे राहिले ते मले तिघे जण. आजच पाणी देणार भाऊ, मी ना पेरेला दोन दिवस झाले ती, तू पाणी नाही देणं होणार तर मी काय करू. माय का तसं वाया जाऊ देऊ का मी. बा पण मग पेरेच्या अगोदर विचारायला पाहिजे तू ना देवला आले कार गळ्या. तू कितीक राहिलं पाणी, कसं मी ती पेरून राहिलो. तू हे जर होत असेल तर मी ती कसं ती पेरून टाकतो. तू एक शब्द विचारणं काम नव्हतो काय करायला लागते. काय विचारायला लागते. अरे बाबू तू टेन्शन नको घेऊ ना, पुरा गाव आणलं तर चालते. मी का दबणार काय देवले, तू जास्त शिल्लक चालून राहिला काय. हा मोठे आणले तू ना गावातले लोक भलवून. काय करतात रे तिरे आयटी आता. हा काय करतात मी आयटी. आता बाबा आली नाही तर सारखी होऊन राहिली अंगार. आम्ही काही बोललोय नाही ना बाबा, काही बोललोय नाही. थोडी उघडट बाई बाबा, चार चौघायली सोडून नाही राहिली, काही मी बोलून राहिली. असं असते का कुठे. हा आम्ही भांडणं नाही करून राहिलो ना, सीधं बोल ना बाबा बोलायचं असेल तर. म्हणून राहिली होतो शिल्लक वाराची. हा सारा गावाचं बागायत तुम्ही ना केलं आणि आम्ही ना केलं तर आता तुमचं पोट दुखून राहिलं. हा काल एवढं उरा पोटार घ्या लागते. हे पेरू दे ते पेरू दे, याले पाणी देऊ दे त्याला पाणी देऊ दे. मग आम्ही कधी पाणी द्या. हा आम्ही एकत पीक पेरलं ते तुमच्या डोळ्यात येऊन राहिलं काय. हा आमच्या जमिनीत काय ना अजून, त्याला पाणी द्या की नाही द्या. सरपंच काय शिल्लक आहे बाई. बसन बारे चुप बसन फालतू काल घरावर गोटी घेऊन राहिला घेणार देणं. तुम्ही दोघे जण भांडणार येतात बा घेणार देणं. अरे बा आम्ही समजून सांगायला आलो, तुम्ही भांडण करून राहिलो बा. तुम्ही बायको जरा बोलते बा शिवला. काय लहान मोठा पाहायची की नाही, काही समजते की नाही, काही पद्धत आहे की नाही, काही संस्कार गिस्कार आहेत की नाही विचार काही. हा रघु हिला चबुरी सवय आहे ना रे, हिची चबुरी सवय जाते का आता. अर्धी झाली ते तरी तिला काही समजत नाही की कोणाशी काय बोलात. गावातले चार लोक येला पद्धतशीर बोला, आपण प्रेमानं बोला हे काहीच नाही. पुरी उभरेला आहे ते. काय 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 बोलून राहिले तुम्ही, मा बायकोला बोलून राहिले का तुम्ही. हा शिंगा वावरा तू छटकन. हा मा वावर आहे, मला काय फेरायचं आहे तुम्ही फेरी. हा आणि पाणी येशील इरीचं, मला मा बागायत कर ना. मी अदलो आलो काय म्हणाल काही. हा आले अटीचा न्याय करेल मोठा. काय गळ्या देवळाला भोतू मागे पुढे कोणाला काल ना बे खूट. दोन चार खोटात तर सरकार होते. हा वय वय करून राहिला जास्त. कोणा तो खूट काढणार, ये ना समोर. मागे काय बोलून राहिला, पुढे पुढे पाहतो तुझे हात. फटाके कोणी फोडते, मा सारखं या ना. मी कशी बोलून राहिली पुढे, तोंडावर बोलून राहिली तसं या ना पुढे. दगडू जाऊ काय पुढे, मारू काढले झपके चांगले बाबा. त्या शिल्लक नको लागू बाबा, कपडे फाडते वरती. शिवल्या तुया काही इरी दिसा नाही आणि तू काही पाणी फाणी मागू नको, शिल्लक पणा काही करू नको. त्या जेवलाले बघायच करू दे. हा त्याचं झालं की मग तुले भेटीन बाबा पाणी. होबाशी काही करू नको, मधा मधा ते तुळुक तुळुक करू नको. तर चबरशीन तर ते भेटणार नाही, प्रेमानं देऊन राहिलं तुले मुकड्याने घे. भांडणं वर्षी तर मग अजिबात नाही. शिवला एवढ्या तेवढ्यासाठी भांडणं करून राहिले का तू. हा त्या देवळांना लेखा ना याचा बट्ट्यानं पैसे काढून पीक पेरलं लेखा, कांदा लावला गहू लावला त्याचं पीक लेखा घरात यावर आहे. मग तू त्याला म्हणतो की मला पाणी देऊ दे. सांग आता त्याचं एक पाणी राहिलं त्याला देऊ दे. आणि मग लागलं तर तुझ्या आवारात कुकडे मोटर पेटायला नाही बोले, कुकडे पाणी देणार कोण तो बागायत करणार कर. कोणीच माकडून बोलणार नाही ना. शिवला वाईट आहे राहिली. हा गोळा फक्त देवले. मी काही करीन ना तर माझ्या वाईटच वाटते लोकायला. सांगा आता मा ती पेरला, मी जर याला पाणी दिलं तर जागी जिरणार नाही का. हा मी का डबल फेरू का मग ती, डबल पैसे आणू का याचा पट्ट्यानं, डबल फेरू काय याचं दिसते तुम्हाला. माझ्या काऊन नाही दिसत हो. एका पाण्याची गोट आहे गडा शिवलाल, त्याला पाणी देऊ दे. देवला लिह मग लागलंस तर फेरणं, तू काय फेरणार. ते ना जमे
पहिले आम्ही पाणी देऊ आणि मग बाकीचं पाहिलं जाईल कोण पाणी देत कोण नाही तर. हा आम्ही ना एकच पीक पेरलं तर ते तुमच्या डोळ्यात येऊन राहिलं. अजून आमचा ती बापा जमीन नीतच आहे ना, उगवत द्या बापा. तुम्ही पुरे खुरमस्ती रे जेला समजा ऐकतच नाही तुम्ही प्रेमानं. चार लोक गावात आले त्याच नाही ऐकत. हा पुरी म्हणजे अक्कलघुरेच काम आहे की हे सारं. हा अरे दोन लोक सांगून राहिले त्याच्या म्हटलं ऐकलं पाहिजे बा. एवढा शिल्लक पणा नाही केला पाहिजे. बाईच्या जातीनं माणसाच बोललं नाही पाहिजे. एवढी काही शिल्लक चालू नको तू. तू थेडे बोलूच नको. तू कोण रे आमच्या मनात बोलणार आहे? आमच्या घरात तोंड खूप सुन राहिला. आपल्याला बागेत देवळची बाजू घेऊन राहिली ही बाबू. अजून दुधाचे होट नाही वाहिले भांडणारे का आम्हाला? पाईप उचलेला होता का? हे रे दाखव तुझ्या दम किती काय तर दाखव. संस्कार टाकता का रे उशिवल्या तू? बस उसा गांधी होपवर दुधाचे दात नाही वापरले ना अजून त्याचे. ती भांडण करून राहिलं ना त्याला शिकवून. हे शिकवून राहिला का तू? नाही तर तुम्ही शिकून राहिले ना त्याला. तुम्ही भांडण करून राहिले ना म्हणून तो ऐकून राहिला की नाही. देवलाल भाऊ तुम्ही का बांगड्या भरल्या गड्या अन्न बी यायले? तुम्ही जरी पुढे जा बापा अन्न यायले खरा नाही तोंड सारखं. बरं यायले आडव्या हाताने ऐकून राहिला. आपण तर बोलूनच राहिले ते नाही. चुप बसून राहिलो तर आता नाही. आता घ्या यायले आडव्या हाताने. तू ये ये घे ना आळव्या हातात घे ना. तू ये काय नवऱ्याला मारून राहिला का? तू थांब रे. तू तुले हिसका दाखवतो. तुम्ही काय पाहून राहिले? भान पुढे धरांतिले दाबान कब्जे थांबतो. पण म्हणा काय मारा यायले? काय मारा? हा हे तर जास्त डोक्षा बसून राहिले. काही मी बोलून राहिले जास्त फायदा घेता का तुम्ही? हा सोडलं सोडलं चिंता ते हात पाय तर तुला बाबू. आता कसं मी ना सोडलं आता गरीब पण तुला मारल्या शिवाय राहत मी. आता लालजीवलाल मारणूकड मले तूच घेन बा पाणी घेन तूच. मी पाणी गेलं भोकात ते नको सांगू मला. आता तू हा पहिले मला तुला झोडून घेऊ दे. आता हा कसा ती फेरतो तुमचं पाय तुम्ही? आता काय आम्हाला मारायचे नांदी लागले ते? काही म्हणत नाही तर निरा डोक्षार बसले आमचे प्लस फायदा घेऊन राहिले साले. माजून राहिले का तुम्ही? तुमचे माज उतरून बरं. तुम पैर पुढे बघू शिवल्या मारल्या शिवणे राहतात आपल्याला. हा दूर दाबून मारते आपल्याला. धुते जा चांगला. ते देवल्या काहीच नाही करत काहीच नाही करत. थांब तू आज पुरा बजेटच बसव. तुम्ही आमच्या मोठा भाऊ आणल्या का मला मारता येतो जागती कुठे गेलता हराम पडायला मोठा भाऊ बसू तो पहिलं करून रे. थांब ना कुठे पोहोच राहिला. थांब ना तू मला मारू नको. सांगून राहिले तुला मला मारू नको. हा याचा परिणाम वाईट होईल. नको थांब ना तू. तुझ्या बजेटच आहे ना. आता जास्त फायदा घेते ना तू आमचा. आम्ही बोलत नाही काय तर थांब तू. चाला ना हा तो देवला मारी ना त्याला. आता तिनं मार त्याला चांगला मजबूत. त्या तर समजी नाही शिवलेले कसं असते ते हिसके घेणं गरीब माणसासोबत. मित्रो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं. थांबणं रे थांबणं काही कुठे वानाच्या. थांबणं तू कुठे पोहोच राहिला. अरे मारते रे मला जाईल आता काय कर. अरे बापा अरे सोडले मला मार नको मला. तू माझ्या पणाचा अवांत पाहिला तू ना. थांब ना तू. आता फावडे सापडलं मला. एका फावड्यात तो भेजाच बाहेर मारतो. आता बाबू शिवले काय करू नये आता मरतर तू. अरे थांब रे कुकडे पोहोच राहिला. थांब रे तुम्ही लढबाता शिवला काय करू नये तू. आम्हाला लागलं तू. थांब ना तू. थांब ना कुकडे पोहोच राहिला. तू तट्टीच उभा राहा बाबू नाही त्याने का फावड्यात भेजाच बाहेर पाडी. तट्टीच हा हल्ला नाही पाहिजे. अरे पण राग अरे काय करू नये रे फावडं फेकून मारते रे. तू थांब तू तट्टी थांब तू बोल तू. ए बसला तू थांब रे तू. थांब थांब तू. आता एका फावड्यात पाहिजे तुझ्या बजेटच बसव. वाचलोर गड्या वाचलोर गड्या पिच्छा सोडल्यावर भयानं का आपला भेजाच बाहेर पडला तर गड्या. मरता मरता वाचलो गड्या बघून पाहून करायला गरीब गरीब आल्या काल भेजा खात्या नकार बा देवल्या. थांबरे थांबरे हरम वर थांबरे आला गड्या. पोहरे पोहरे टाकी जिथं मी ठेवतो आपल्याला पोय लवकर आता शिवले काय खरं नाही. थांब ना बाबू थांब ना तुला सांगू राहिल तुले. पोहरे गड्या शिवला काय खरं आता मारते गड्या तुमचं. थांब थांब भरून जा थांब. मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बरं. आता आली मोजून शिवल्याची आता काही खरं नाही. शिवल्या मरते आज.